नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली मालिका येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील मंजिरी म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारी यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल. चला तर पाहूयात मंजिरीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी. मंजिरी यांचं खरं नाव आहे पूजा सुनील बिरारी. माऊ या टोपन नावाने त्यांना ओळखलं जातं. पूजा यांचा जन्म 9 ऑगस्ट 1996 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. 2024 नुसार त्यांचं सध्याचं वय 28 वर्ष. पूजा यांनी त्यांचं शालेय शिक्षण मार इन्वॉनियस कॉन्व्हेंट हायस्कूल पुणे येथून पूर्ण केलं, तर त्यांनी बॅचलर इन कम्प्युटर सायन्स फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलं. पूजा यांनी मास्टर इन कम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेतलेलं आहे. पूजा यांना डान्सिंग, कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 2,07,000 जास्त फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 3,500 जास्त फॉलोअर्स आहेत. मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 25,000 ते 30,000 रुपये चार्ज करतात. चौथीत असतानाच पूजा यांनी अभिनेत्री होण्याचं सुंदर स्वप्न पाहिलं होतं, परंतु आई वडिलांच्या सांगण्याने त्यांनी सुरुवातीला शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये त्या सहभाग घेऊ लागल्या आणि यातूनच पुढे त्यांनी एक थिएटर वर्कशॉप केलं व त्यांना पहिली ऑडिशन देण्याची संधी मिळाली. 2018 साली बाजिंद या सिनेमासाठी पूजा यांची निवड झाली, परंतु हा सिनेमा आजवर प्रदर्शित झालेला नाही. त्यानंतर पूजा यांनी मॉडेलिंगमध्ये आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली. 2018 साली मिस पुणे प्राईड हा किताब त्यांनी पटकावला. यासोबतच पुणे फेस्टिवल 2018 मध्ये बेस्ट फिटनेस मॉडेल हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. तर 2019 मध्ये सकाळ फाउंडेशन आयोजित सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र या कॉन्टेस्टमध्ये त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकावला. यासोबतच मिस कॉन्फिडंट 2018, मिस स्टाईल आयकॉन 2018 यांसारख्या पुरस्कारांवर त्यांनी स्वतःचं नाव कोरलं. त्यानंतर 2019 साली त्यांना एक सुवर्णसंधी चालून आली. त्यांची पहिली मराठी मालिका झी युवा वाहिनीवरील साजना या मालिकेत त्यांनी रमा हे पात्र साकारलं. पूजा यांनी साकारलेल्या रमा या पात्रामुळे त्यांना महाराष्ट्रातील घराघरात ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर 2020 साली झी युवा वाहिनीवरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत त्यांनी नचिकेतच्या ऑस्ट्रेलियन मैत्रिणीची भूमिका साकारली होती. तर 2021 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत त्यांनी पल्लवी नावाचं पात्र साकारलं. त्यांच्यासमवेत अभिनेते अक्षर कोठारी यांनी शंतनू नावाचं पात्र साकारलं होतं. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023 मध्ये या दोघांना सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे. तर 2024 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर दणक्यात सुरू झालेली मालिका येड लागलं प्रेमाचं या मालिकेत त्या मंजिरी नावाचं पात्र साकारताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत अभिनेते विशाल निकम हे राया नावाच्या भूमिकेत आहेत. मित्रांनो, पूजा ह्या प्रचंड पाणीपुरी लवर आहेत, तर यूट्यूबवर त्यांचा दिल ए लापता हा म्युझिक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. केसरी या वृत्ताच्या 2022 दिवाळी अंकावर देखील पूजा बिरारी झळकल्या आहेत. 2020 साली महाराष्ट्रास मोस्ट डिझायरेबल वुमेन ऑन टीव्ही या रँकिंगमध्ये त्या 8व्या क्रमांकावर होत्या. पूजा या प्रचंड प्राणीप्रेमी आहेत, त्यांना कॅट्स प्रचंड आवडतात. तर मित्रांनो, एक उत्तम मॉडेल, एक उत्तम अभिनेत्री असणाऱ्या पूजा बिरारी यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेऊयात. पूजा यांचे बाबा सुनील बिरारी, पूजा यांची आई माधुरी बिरारी, पूजा यांचा भाऊ तुषार बिरारी. मित्रांनो, पूजा बिरारी या सध्या अविवाहित असून त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या करिअरवर आहे. पूजा यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पूजा यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि असेच नवनवीन कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.